उल्वे नोडमधील नागरिकांसाठी कोपर येथील कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून महत्त्वाची सोय झाली आहे. कोरोना विरुद्धची लढाई अशाच प्रकारे आपण सर्वजण मिळून लढूया असे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रविवारी केले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष व पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने तसेच ग्रामस्थ मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या सहयोगातून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उल्वे नोडमधील कोपर येथील मोरू नारायण म्हात्रे विद्यालयात उभारण्यात आलेल्या 60 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार, माजी राज्यमंत्री व आमदार रविशेठ पाटील, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, बीव्हीजी समूहाचे हनुमंतराव गायकवाड, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, नंदू पटवर्धन, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पंचायत समिती सभापती देवकी कातकरी, उद्योजक जयम म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य व भाजप महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, वहाडचे उपसरपंच अमर म्हात्रे, साई देवस्थानचे विश्वस्त रवी पाटील, निर्गुण कवळे आदी उपस्थित होते. आज या उल्वे नोडमध्ये आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे महेशजी बालडी आणि प्रशांतजी ठाकूर यांनी एक अतिशय सुसज्जित अशा प्रकारचं कोविड सेंटर सुरू केलं आहे. या सेंटरमध्ये आत्ता 60 बेड आहेत आणि आवश्यकतेनुसार 100 बेडपर्यंत नेण्याची क्षमता त्या ठिकाणी आहे. 20 ऑक्सिजन बेड्स आहेत जे वाढवण्याचा प्रयत्न चालला आहे. आमचे बीव्हीजीचे गायकवाडजी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायकवाडजींच्या नेतृत्वात याचं संचलन या ठिकाणी होणार आहे. आणि विशेषतः हा जो पनवेलचा नवी मुंबईचा हा सगळा जो वाढता भाग आहे आणि हे जे उल्वे नोड आहे या भागातल्या नागरिकांकरता ही एक अत्यंत महत्त्वाची सोय या सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी तयार होते. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की सध्या कोरोनाचं थैमान मोठं आहे. आजही आमचा जो काही इन्फेक्शन रेशियो आहे हा 17% 22% आणि विशेषतः मुंबईचा जो वाढता भाग आहे MMR रिजनचा या MMR रिजनमध्ये इन्फेक्शन रेशियो हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि तुलनेनं इथल्या ज्या सोयी आहे त्या सोयी आणि त्याच्यावरचा ताण पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात पेशंट्सला व्यवस्था उभं करून देणं हे अत्यंत कठीण चाललं आहे. आत्ताच्या या कोविडच्या संक्रमणामध्ये परिवारातला एक जण पहिल्यांदा इन्फेक्ट होतो आणि तो सगळा परिवार एका दिवसात इन्फेक्ट करतो अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे विलगीकरण केल्याशिवाय हे इन्फेक्शन थांबवता येत नाही. त्यासोबत दुसरं महत्त्वाचं आहे की जे माइल्ड टू मॉडरेट पेशंट्स आहेत यांना तात्काळ जर ऑक्सिजन मिळाला नाही तर ICU अवस्था येते, व्हेंटिलेटरची अवस्था येते ज्याची क्षमता अतिशय कमी आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या कोविड सेंटर्सच्या माध्यमातून माइल्ड टू मॉडरेट पेशंट्सला ऑक्सिजनची व्यवस्था देऊन जर स्टॅबिलाइज केलं तर असे पेशंट्स हे ॲडमिट करायची वेळ येत नाही, ते डिटेरिरेट होत नाही आणि त्यांचा जीव आपल्याला वाचवता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारची व्यवस्था
ही अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. आपण भाईजी या ठिकाणी सांगितलं की समजा इथले काही पेशंट्स क्रिटिकल झाले तर त्यांच्याकरता जागा उपलब्ध झाली पाहिजे. मी जरूर स्वतः त्या ठिकाणी कमिशनरांची चर्चा करीन आणि हॉस्पिटलची चर्चा करीन आणि या कोविड सेंटरला डेडिकेटेड बेड्स आपल्याला कसे मिळवून घेता येतील जेणेकरून इथलं कोणी जर क्रिटिकल झालं तर त्यांना डायरेक्ट तिथे शिफ्ट करता येईल या संदर्भातली व्यवस्था ही निश्चितपणे आपण उभी करू. सर्वप्रथम महेश बालदी आणि प्रशांत दादांचं मी मनापासून अभिनंदन करेन, आभार व्यक्त करेन की ओलव्यासारख्या या वाढत्या वसाहतीत लोकसंख्येच्या ठिकाणी इथल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसाठी एकही कोविड सेंटर सुविधा या ठिकाणी उपलब्ध नव्हती आणि अशा प्रकारे ही पोकळी आरोग्य व्यवस्थेची होती ती भरून काढण्याचं एक पवित्र आणि पुण्याचं काम केल्याबद्दल मी या ठिकाणी महेशजी आणि प्रशांत दादांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. साहेब, तसा परिसर विकसित होऊ घातलेला परिसर आहे. आपण मुख्यमंत्री असताना या पनवेलला, उरणला, या सर्व परिसराला खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकासाची दिशा मिळाली. या ठिकाणी ट्रान्सफर लिंक बघाल, आता ते जर सुरू असतं तर 15 मिनिटात या ठिकाणी ओलवे आपलं कनेक्ट होऊ शकलं असतं. अनेक विकासाच्या योजना पनवेल असेल, उरण असेल, नवी मुंबईत असेल, आपल्या कल्पक नेतृत्वाखाली या परिसरानं पाहिलेले आहेत आणि त्याला जोड म्हणून या विभागाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सातत्यानं उदार हात राहिलेला आहे. कारण आपण बघाल की या ठिकाणी शाळा सहज उपलब्ध करून देणार, एवढी मोठी सुविधा उपलब्ध होणं याचं प्रमुख कारण जागेची उपलब्धता आणि त्यामुळे सगळ्यांची मदत घेत. कारण महेश बालदी असं एक सर्वस्पर्शी नेतृत्व आहे, व्यक्तिमत्व आहे की त्यांना मदत कोण नाहीच म्हणत नाही. म्हणजे 100 लोकांना एकत्रित आणून 100 प्रकारची मदत मिळवण्याचं कसब कोणाच जर असेल तर महेश बालदींमध्ये आहे. त्याच्यामुळे इथली सुविधा अत्यंत उत्तम त्या ठिकाणी असणार आहे. कोणी कधीतरी 2-3-4 दिवसापूर्वी एक प्रस्ताव पास केला की ज्याच्यामध्ये सन्माननीय बाळासाहेबांचं नाव असं त्यांनी ठरवलं. त्याच्यामुळे आमची मागणी अशी आहे की बाळासाहेब कुटुंब व्यक्तिमत्व आहे, हिमालय एवढे मोठे आहेत, परंतु या एअरपोर्टमध्ये या नव्या मुंबईतल्या सर्व भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याकरता 12.5% संकल्पना ज्या स्वर्गीय दिवा पाटलांनी आणली त्यांचं नाव देण्यात यावं ही जनभावना आहे, सर्व भूमिपुत्रांची भावना आहे. ही भावनाही सरकारने लक्षात घ्यावी. असं 63,000 केसेस महाराष्ट्रात असताना अशी सिडकोला काय घाई पडली की लवकरात लवकर आधी एअरपोर्टचं काम पूर्ण करा, एअरपोर्टमध्ये लागणारे भूमिपुत्र लागून द्या, 1 लाख लोकांना नोकरी लागणार आहे, 1% राज्याचा GDP वाढ, एवढी घाई काय असते हो नाव द्यायची. आणि नाव द्यायचं तर स्थानिकांना, भूमिपुत्रांनाही त्याच्यात विचार करा. त्यांचा दिवा पटलं की 12.5% महाराष्ट्रात दाखवलं, 1984 पासून लढा केला आणि म्हणून आज ही नवी मुंबई भूमिपुत्र टिकला आहे आणि तो टिकावा, त्यांचं दैवत असलेलं दिवा पटलांचं नाव द्यावं ही मागणी. आम्हाला बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही, अनेक ठिकाणी अजून देता येतील. बाळासाहेब हिमालय एवढे मोठे, आम्ही बाळासाहेबांचा नावाला विरोध नाही करत. आमच्या इथल्या ज्यांनी लढा दिला त्यांचं नाव द्यावं ही मागणी. जर सरकार आपल्या मागणीवर ठाम राहिलं आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच नावावर राहिलं तर मग काय होईल? सर्वांची चर्चा करू. जे सर्व भूमिपुत्र, जे सर्व स्थानिक आमचे नेते सर्व निर्णय घेतील त्याबरोबर राहू. थँक्यू.